रोहित पवारांनंतर अमोल कोल्हेनी देखील पैसे वाटतानाचा एक व्हिडिओ ट्विट केलाय. व्हिडिओ ट्विट करत अमोल कोल्हेनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले. पाहूया या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट. अध्यक्ष सांगतात ना मत विकत घेण्याची जर मानसिकता असेल तर हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून पैसे वाटले जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी व्हिडिओ ट्विट करण्याची मालिका सुरू केली. रोहित पवारांनंतर शिरूरचे शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हेनी पैसे वाटपाचा एक व्हिडिओ ट्विट केलाय. या व्हिडिओत 500 रुपये देऊन मतांची खरेदी केली जात असल्याचा आरोप अमोल कोल्हेनकडून करण्यात आलाय. 15 वर्ष या भागाचे लोकप्रतिनिधी होतात आणि तुम्ही जे काही संपूर्ण प्रचारात आरोप केले हे पाहिल्यानंतरही जर अशा पद्धतीनं मत विकत घेण्याची जर मानसिकता असेल तर हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे. हा सातत्यानं प्रकार होणार आहे. कालही रात्री अनेक तक्रारी या संदर्भातल्या आल्या होत्या. पण अशा पद्धतीनं जे काही करण्याचा प्रकार आहे हा खरंच निंदनीय. हा लोकशाहीला खरंच मारक आहे. 500 रुपये देऊन मतांची आणि लोकशाहीची थट्टा केल्याचा आरोपही कोल्हेनकडून करण्यात आलाय. तर भाजप विकास कामांच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असल्यानं पैशांचा पाऊस पाडण्याची आम्हाला गरज नसल्याचा पलटवार बावनकुळेंनी केलाय. भारतीय जनता पार्टीला हा उद्योग करायची गरज पडत नाही कारण एवढी मोठी टीम आमच्याकडे आहे. 32 लक्ष कार्यकर्ते महाराष्ट्रात 32 लक्ष भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बूथ बूथ वर काम करतात आहे. महाराष्ट्रामध्ये 33,339 सुपर वॉरियर काम करतात आहे. बावनकुळे साहेबांना थोडस कदाचित त्यांच्या विचारामध्ये आणि डोक्यामध्ये काहीतरी गडबड झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. काहीतरी ते फुगा फुटणार म्हणतायत असं मला कळतं. इथं बसून नाशिकमध्ये त्यांनी जी जबाबदारी घेतली ना 2 लोकसभा मतदारसंघाची नाशिकची, त्यांचाच फुगा हा बावनकुळे साहेबांचा फुटलेला, मोदी साहेबांचा आणि BJP फुगा फुटलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. तुमच्याकडे पुरावे असतील तर पुरावे द्या. आम्ही जे काय खरं आहे ते लोकांसमोर तिथं आणलेलं आहे, व्हिडिओ टाकलेले आहेत. एवढंच नव्हे, अहमदनगरचे शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंकेंनी देखील काही व्हिडिओ समोर आणत सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. आधार कार्ड पाहिजे, शाई लावायची आणि त्याला पैसे द्यायचे असा त्या ठिकाणी एक बोगस प्रकार चालू आहे आणि मतदान घडून न देण्यासाठी हा प्रकार केला जात होता. त्यावेळेस आम्हाला ज्यावेळेस कळलं आम्ही घाईघाई माग आलो तर आम्ही ते टोळी 10-15 जणांची टोळी आम्ही त्या ठिकाणी त्या टोळी लगेच आम्ही कॅप्चर केली. तिथं आधार कार्ड आणि आपलं इलेक्शन कार्ड पण सापडले आणि जो माणूस तिथं सापडला आता एक जणाने तर जो शाई लावायला आला होता त्यांनी मला त्यांनी तिथं सांगितलं की आम्हाला पैसे देणार होते आणि त्यामुळं मी या ठिकाणी आलतो आणि ज्यांनी कबुली दिली की मी सकाळपासून बऱ्याच ठिकाणी आज बऱ्याच जणांना शाई लावली. देशात लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चांगलंच राजकीय वातावरण तापलंय. त्यात विरोधक पैसे वाटल्याचे व्हिडिओ ट्विट करत निवडणुकीत पैशांचा पाऊस पडत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर करतात. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.